सगळ्यात आधी हा प्रश्न मनात येतो की कोरोना काळात मुलांची शाळा बंद झालेली आहे बाहेर जाऊन खेळणं बंद आहे त्यामुळे समवयस्क मुलांबरोबरचा त्यांचा संवाद बंद आहे समोर आहेत ते आई वडील जे वर्क फ्रॉम होम तरी आहेत किंवा कोरोना काळातही बाहेर जाऊन काम करत आहेत त्यामुळे मुलं एकटी आहेत अशा परिस्थितीत मुलांच्या मनावर ताण येणं स्वाभाविक आहे काय करता येईल अशा परिस्थितीत या मुलांसाठी गोष्ट खरी आहे की मुलांना ताण येणं अगदी स्वाभाविक आहे परंतु शाळा बंद असल्याचे सगळे फक्त तोटेचे तसं नाही आहे मुलांना फायदे पण आहेत शाळेमध्ये जसा एक बोरिंग टाइम असतो तसा आता त्यांना नाही आहे आयम जस्ट किडिंग पण मुलांना कोणत्याही विचारलं की तू शाळेत का जातोस तर त्यांचं एकमेव उत्तर असतं की मित्र भेटतात टाइमपास होतो खेळता येतं मस्ती करता येते त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात काय होत आहे मुलांचा अडचण तर त्यांना मस्ती करायला बरोबर सवंगडी नाही mm. आणि आई वडील आणि घरातलं सगळं कुटुंब अशी परिस्थिती आहे की सगळेजण आता बर्नआउट स्टेटमध्ये आम्ही याला बर्नआउट म्हणतो mm -hmm. बर्नआउट म्हणजे असं की आपण गेल्या वर्षी वर्षीचा लॉकडाऊन आणि यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला जास्त हताशपणा निराशपणा किंवा असं वाटतं की आता हे किती दिवस चालणार आहे आता पुरे झालं आता बाहेर पडता आलं पाहिजे कसं बाहेर पडावं मग तिसऱ्या लाटेची भीती या सगळ्या विचारांनी आपण इतके भांबावलेले होत आणि ते बर्नआउट होत की आपली शक्ती संपत चालली याचा परिणाम असा होतोय की पालकांना सुद्धा धीर धरणं मुलांच्या बरोबर कठीण होत चाललंय मुलांनाही कंटाळबाणं होत चाललंय तर हा अत्यंत नाजूक असा काळ आपल्या समाजातला आलेला आहे की जेव्हा आता मुलांना तर सुटी आहे ऑनलाईन क्लासेस चालू नाहीयेत परंतु तरीसुद्धा एक सुट्टी जशी मजेची असायची तशी असू शकत नाहीये त्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्याच आपली सगळी लाईफस्टाईल आपल्याला आपल्याला डिफाईन करावी लागते mm. म्हणजे आपण असं जणू काही दुसऱ्या देशात गेलो आपण इथून समजा ऑस्ट्रेलियात गेलो परदेशात गेलो तर तिकडचे ऋतू वेगळे टाइम वेगळा उन्हाची वेगळी झोपायची mm. वेळ वेगळी सणवार वेगळे ह्या कशा वेगळ्या गोष्टी असतात तशा आपल्याला आता या कोरोना oh. काळामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची सेलिब्रेशन mm. वेगळ्या प्रकारचे सणवार आपल्याला निर्माण करावे लागणार आहेत आणि ते आपल्याला सेलिब्रेट करायचे आहेत दोन महत्वाच्या गोष्टी इथे आपल्याला लक्षात येतात एक म्हणजे कोणतीही महासाथ चालू असताना आपण चेअरफुल राहणं हे खूप महत्वाचं आहे पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचे जे अभ्यासक आहेत ते हुँ. सांगतात की जी माणसं चेअरफुल आनंदी राहतात जी खूप गाणी म्हणतात मजा करतात जोक्स ऐकतात हसवतात हसतात एकत्र येऊन काहीतरी साजरं करतात ती माणसं त्या अशा मूडमध्ये असतात की त्यांची प्रतिकार शक्ती वाढत असते आणि जेव्हा हा ओसरायला लागतो काळ म्हणजे आताचा काळ हा जेव्हा ओसरायला लागतो तेव्हा सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट असेल तर आपला ऑप्टिमिझम म्हणजे आपला mm -hmm. आशावाद आपण टिकवून ठेवला पाहिजे mm -hmm. बर्न आउटला सगळ्यात महत्वाचं उत्तम उपाय हा mm -hmm. आशावाद आहे सकाळी दुसरी गोष्ट अशी आहे की आता मॅडम म्हणत होत्या की ऑनलाईन शिक्षण मला फक्त फक्त हो, 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 मुद्दा की ऑनलाईन शिक्षणाच्या ज्या ज्या अडचणी आपण आपण फेस लक्षात घ्या की गेम्स किती मजेनं बघतात त्यांचे सिनेमा किती मजेनं बघतात का बघतात कारण ते ऑडिओ व्हिज्युअल असतात ते अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की मुलांना त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष वेधलं जावं त्यांचं त्यांचं फूटफॉल फॉल टिकून राहा अशा mm. प्रकारे आपल्याला ऑनलाईन शिक्षण mm. पाहिजे की दर मिनिटांनी एक सूक्ष्म ब्रेक आहे आणि परत सारखी क्वीज घेतली जाते मुलांना विचारलं जाते तर mm. मुलं एंगेज राहतील mm. आणि जर एंगेज राहिली तर त्यांना शिकता येईल आणि तिने मजा येईल ऑनलाईन एज्युकेशन ही खूप मजेची गोष्ट असू शकते mm. हे आपल्याला शिकायचं दिस इज mm. एंटायरली नवीन मीडियम आहे आपल्याला आणि आपण यातनं कितपत शिकलो याच्याशी शंका आहे सगळ्या जे ऑनलाईन क्लासेस मी बघतो त्यांच्यामध्ये दोन गोष्टींचं ओरिएंटेशन असतं एज्युकेशन ओरिएंटेशन असतं किंवा टीचर ओरिएंटेशन असतं चाइल्ड mm. ओरिएंटेशन कधी येणार आहे okay. मुलांना केंद्रभागी ठेवून mm. कसं ऑनलाइन करता येईल mm. वर्षभरामध्ये आपण शिकायला हवत हो ही mm. सगळी टेक्नॉलॉजीकडे ईएमआरसी आहे अनेक ठिकाणी आपल्याला आपल्या संस्था आहेत त्यांनी डेव्हलप करू शकलो असतो आपण पण आपण नाही केलं आपण लक्ष दिलं नाही या गोष्टीकडे असं वाटतं बहिणाबाईंची जात्यावरची ओघ म्हणजे